ada kaitan ada lecture. Para nasib kita melampai saya. Ini guys kita lihat. Tri sifat bukan ini. Terdekat apa guys kita lihat. So kanjeng di Pahiti. Apa yang guys kita lihat. Tri Subhash Mohkare. So Kirti Raut. Pradapak Hemisya Transangkar Dr. Bhagyashri Damangaukar Sri Dinesh Tadhi Swagatam, suswagatam. Ganesh Utsav Vyakhyan Malicha Yashasvi Vatsalila Ek Sashta Varshe Purna Dharane Ya Hirat Mohotsav Varshati Atsa Tishra Pushpa Samvadate Rupane Bhukta Dhatane या व्याख्यान मालेवर विवाहवाड प्रेम करणाऱ्या सर्व रसिक ज्येष्ठ सुजान श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे स्वातंत्र्याची अमृत गाथा. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेल्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या कालखंडात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सहभागी श्रोत्यांचं व्याख्यान मालेच्या वतीने स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत माननीय श्री गजानन वाघमारे साहेब. त्यांचं व्याख्यान मालेच्या वतीने स्वागत करतील व्याख्यान मालेचे अध्यक्ष श्री एन वाय सोलंकी सर आणि शरद काकर सर मुख्य अध्यापक सोलंकी सर आणि शरद काकर सर वेदांत बाबाने सरांचं स्वागत करतील. श्री वाघमारे साहेब तसे राहणारे हिंदूच आहे पण सध्या सेलू इथे शिक्षण प्रतिष्ठान अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विजन असलेले चांगले वक्ते म्हणून गुणग्राही सेलूकरांचा त्यांना परिचय झाला आणि त्यातूनच हे सन्मानाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलेलं आहे. आपल्या शिक्षकांकडून किंवा ऑफिसमधल्या लोकांकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे आणि त्यामुळं एक लोकप्रिय अधिकारी म्हणून आपल्या भागात ते काम करीत आहे. सहभागी वक्त्यांचा आपण सत्कार करूया. पत्रकार श्रीपाद कुलकर्णी असलेकर यांचं गणेश उत्सव व्याख्यान मालेच्या वतीनं श्री सुधाकर नरळकर आणि संजय वाघ स्वागत करतील. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात
पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आणि परंपरा राहिलेली आहे. स्वातंत्र्यानंतरही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे आव्हानं पाहिली जातात. स्वातंत्र्याची अमृत गाथा मांडण्यासाठी आपण सजग आणि सकारात्मक प्रवृत्तीचे पत्रकार श्री श्रीपाद कुलकर्णी यांची निवड केली आहे. ते व्यासपीठावर विराजमान आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनजी बाहेती यांचं व्याख्यान मालेतर्फे स्वागत करतील श्रीमती ललिताजी गिंडा. सौ कांचनजी बाहेती हे या सेलूच्या राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. अध्यक्ष या नात्यानं विविध कल्पक उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सातत्याने क्रियाशील ठेवणाऱ्या सौ कांचन बाहेतीजी तशा महाराष्ट्राच्या राज्य महेश्वरी सभेच्याही त्या पदाधिकारी आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर श्री सुभाष मोहकरे यांचं स्वागत होईल. बाबासाहेब चाटणकर त्यांचं स्वागत करतील. शारदेचा वरदहस्त प्राप्त श्री मोहकरे सूत्रसंचालन एक असा नवा आयाम आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिले सूत्रसंचालनामध्ये. ती विविध सामाजिक सांस्कृतिक अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजकांना मोहकरेंनाच सूत्रसंचालन देण्याचा मोह होतो आणि ते तसे उत्तम वक्तेही आहेत. आपल्या अलीकडच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः सार्वजनिक कार्यक्रमात ते सूत्रसंचालन करतात. सौ कीर्ती राऊत मॅडमचा सन्मान या ठिकाणी सौ राजेश्री शिवनकर त्या कीर्ती राऊत मॅडमचा सत्कार करतील. अत्यंत विनम्र सौजन्यशील अनेक पुरस्कार प्राप्त विविध कलागुण उत्तम वक्तृत्व लाभलेल्या कवयित्री सूत्रसंचालक व विद्यार्थी शिक्षिका म्हणून ख्यातीस्त असलेल्या कीर्ती मॅडम आपल्या विद्यार्थिनींना बोलक करून त्यांच्यामध्ये सुप्त गुणांचा विकास घडवण्यासाठी सतत त्यांची धडपड चालू असते. यानंतरचा सत्कार होईल प्राध्यापक हेमचंद्र हडसनकरांचा. प्राध्यापक ए डी कुलकर्णी आणि मोहन बोराडे त्यांचा सन्मान करतील. या दोघांना निमंत्रित करतो. व्याख्यात्यासाठी आवश्यक असा कणकणीत आवाज, उमडे व्यक्तिमत्व, सुस्पष्ट उच्चारण आणि त्याला व्यासंगाची जोड लाभलेले श्री हडसनकर सर नूतन महाविद्यालयात मराठी विभागाचे प्राध्यापक आहेत. प्राध्यापिका डॉक्टर सौ भाग्यश्री धामणगावकर यांचं स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी सौ सुरेखा रामदासी आणि सौ मेघना चौधरी यांना निमंत्रित करतो. व्याख्यान मालिकेचं स्वागत करायचं आहे. भाग्यश्री मॅडम प्रतिभासंपन्न संवेदनशील आणि स्वतःची वैचारिक भूमिका असलेल्या संशोधन वृत्तीला संशोधन व्यक्तिमत्व लाभलेल्या कॉमर्सच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमावर पीएचडीसाठी जो प्रबंध सादर केला आहे त्याची खूप प्रशंसा झाली. अगदी परदेशात सिंगापूर मलेशिया येथील सेमिनारमधून सुद्धा त्यांच्या त्या प्रबंधाची चर्चा झाली. हे आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर व्यासपीठावरील श्री विरेश कडगे यांचं स्वागत होईल. गणेश माळवे त्याचं स्वागत करतील. नूतन विद्यालयात नव्याने रुजू झालेले अत्यंत सिन्सिअर कार्यतत्पर शिक्षक गणेश माळवे सर. हां, कडगे सरांचा सत्कार करायचा आहे. आपल्यावर सोपवलेले काम प्रामाणिकपणे व मनलावून करणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर वेळ देणाऱ्या उत्तम शिक्षिका श्री विरेश कडगे यांची गणना होते. अशा प्रकारे व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या
अच्छा वक्त्यांचा आपण सन्मान केला आहे. तर आता विषयाकडे वळूया. आजच्या परिसंवादाला सुरुवात करायची आपल्याला. विषय आहे स्वातंत्र्याची अमृतगाथा. या 75 वर्षाच्या वाटचालीची विभागणी आपण साधारणपणे 10-10 वर्षाच्या एकेका दशकात केलेली आहे. आपल्या वक्त्यांनी प्रत्येक दशकात घडलेल्या कटू गोड बऱ्या वाईट आनंदाच्या दुःखाच्या जय पराजयाच्या आठवणीतून तसेच राजकीय सामाजिक आर्थिक कला संस्कृती अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास केला आहे आणि ते दशक जिवंतपणे आपल्यापुढे उभे करण्यासाठी तत्पर आहे. आपण प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या व्याख्यानमालेचे सुजान सोपे आहात. आपण त्यांना दाद दे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा इतिहास अमृत गाथेच्या रूपाने जाणून घ्याल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण पहिल्या दशकापासून सुरुवात करूया. रामपूरकर ज्याने 75 वर्षाच्या वाटचालीचा सुंदर असा देखावा आता ज्येष्ठ गौरीच्या निमित्तानं आपल्या घरी केला होता त्यांचा सन्मान आपण अध्यक्षांच्या हस्ते करूया. गजानन बापमारे साहेब त्यांचं सत्कार करते. अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी तयार केलेला आहे. ललिता भगिनींना मिळालेला पुरस्कार आपल्या सगळ्यांना आनंद देऊन जाणारा आहे. त्या निष्ठेनं त्या महिन्यामंडळाचं काम केलं आहे. अनेक वर्ष करीत आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याची बातमी येतात खूप आनंद झाला सर्वांना. त्यांना एकोणतीस वर्ष सन्मान आपण पुढे करणारच आहोत. आज गणेशोत्सव व्याख्यानामध्ये ललिता भगिनींचा सन्मान करूया. विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी येऊन भाजपचा सन्मान करावा. महाराष्ट्र स्तरावरील माहेश्वरी समाजाचा समाजभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आपण त्यांचा सन्मान करतो. त्यांचा एकोणतीस सत्कार नंतर आपण करणारा तो महिला मंडळाच्या वतीनं होईल कारण त्या आमच्या एक सभासद आहेत. आता आपण आजच्या विषयाकडे बोलूया.
पहिल्या दशकाच्या बाबतीत विचार करू. स्वातंत्र्यानंतरच्या 1947 ते 1960 या पहिल्या दशकातील कालखंडात आपल्या देशवासियांना आनंदाबरोबर दुःखाच्या अनेक घडामोडींना तोंड द्यावं लागलं. ब्रिटिश साम्राज्याच्या मोडामिटीतून भारत 15 ऑगस्ट 1947 मध्ये सुरक्षित झाला आणि नवभारताच्या निर्मितीचा प्रयत्न सुरू झाले. अनेक अडचणी होत्या. सर्वच क्षेत्रामध्ये पायाभरणीचं काम करायचं होतं. फाळणीच्या जखमा भळभळत होत्या. निर्वासितांचे डोंढे गोंडे येत होते. नव्याने निर्माण झालेले पाकिस्तान कुरापतीकडून पाहत होते. त्यातच महात्मा गांधीच्या हत्येनं पुन्हा काळोख पसरल्याचं वातावरण निर्माण झालं. पण त्याचवेळी नवभारताची उभारणी कोणत्या तत्वाने आधारित करायची, शासन व्यवस्थेचं स्वरूप काय असावं, त्याची रचना कशी असावी, लोकांचे अधिकार काय असतील, त्यांचे कर्तव्य काय असतील हे ठरवणे आवश्यक होते. तेव्हा आपल्या पहिल्या दशकातील खरंच गोष्टीवर, खरंच घटनेवर प्रकाश टाकण्यासाठी आपण समोर येत आहे. पत्रकार श्री श्रीपाद कुलकर्णी असलेला मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या दशकातील 1947 ते 1960 दरम्यान झालेल्या घटनांचा आढावा घ्यावा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित समोर बसलेले व्याख्यान मान्यवर, अतिशय मनापासून प्रेम करणारे श्रोतेगण, नुकताच 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन संपन्न झाला. आपल्या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य म्हणजे व्याख्यानमाला कार्यकारिणी आणि व्याख्यानमालेमधील श्रोतेगणामध्ये सर्वात जास्त संख्या शिक्षकांची असल्याकारणाने मी सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना नम्रतापूर्वक शुभेच्छा देतो. तसेच आज स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. अतिशय सुंदर विषयावरील परिसंवादात संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांची कृतज्ञता व्यक्त करतो. नंतर पुढील एक गोष्ट सांगायला मला विशेष आनंद होईल की ज्यावेळेस आदरणीय बेळगे सरांनी मला फोन केला, म्हणजे परिसंवादासाठी तुम्हाला बोलायचं आहे आणि नुसतं बोलायचं नाही, तर म्हणजे तुम्ही ओपनिंग बॅच पण. आता गंगा बेळगे सरांनी माझं पत्रकारितेचं लिखाण पाहिलं. पत्रकारितेमध्ये मी अनेक वेळा शक्ती भागीदारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझी निवड या व्यासपीठावर केली. पण माझ्यासाठी हे व्यासपीठ एवढं मोठं आहे कारण समोर बसलेले श्रोते हे खूपच ज्ञानी आणि अभ्यासले, त्यामुळे या व्यासपीठावर मी बोलू शकेल का नाही, का शून्यावर बाद होईल हे सांगू शकत नाही. मात्र माझ्यानंतर येणारे सगळे जे श्रोते आहेत ते नक्कीच शक्ती भागीदारी करतील आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला संपन्न होईल याची मला खात्री आहे. आपल्या सेलू शहरात हा परिसंवाद होत आहे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे, कारण मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात सेलू शहराचा खूप मोठा वाटा आहे. सेलू शहरातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या लढ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपल्याला निजाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी मोलाचे काम केलेले आहे आणि अशा भूमीत आपल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून हा परिसंवाद आपण आयोजित केला आहे की आपल्या सर्वांसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मला अगदी पहिले दशक म्हणजे 1947 ते 1960 या दशकातील काही ठराविक
ठळक पाळीवर बोलण्याची संधी मिळाली आहे. यातील ठळक पाळी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. 26 जानेवारी 1947 काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्याच्या सामीलनाम्यावर काश्मीरचे राजे महाराज हरिसिंग यांची स्वाक्षरी झाली. 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची हत्या या दशकातील सर्वात दुर्दैवी व वाईट घटना होती. 21 जून 1948 चक्रवर्ती राजगोपालचारी पहिले गव्हर्नर जनरल. 17 सप्टेंबर 1948 निजामाच्या विळख्यातून मराठवाडा मुक्त. 26 नोव्हेंबर 1949 भारताची नवी राज्य घटना समितीकडून मंजूर झाली. 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू. भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. 1956 भाषावार प्रांत रचनेनुसार राज्य पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आले. 14 ऑक्टोबर 1956 ला धम्मचक्र परिवर्तन लाखो अनुयासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म प्रवेश केला. 1565 संस्थानांपैकी 565 छोट्या मोठ्या संस्थानांचे विलीनीकरण यासाठी पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान. हैदराबाद जुनागड गुजरात आणि काश्मीर या 3 संस्थानिकांचा विलीनीकरणास नकार. 1948 पाकिस्तान सोबतचे पहिले युद्ध. विकासासाठी आखले गेलेले नियोजन व धोरण. पंतप्रधान पंडित नेहरू यांचे परराष्ट्र धोरण. कृषी विज्ञान व तंत्रज्ञान यातील प्रगती हा सर्व कालखंड म्हणजे भारताच्या निर्मितीचा कालखंड होता. या कालखंडातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. 1947 पासून 1960 पर्यंत पंडित नेहरू भारताचे पंतप्रधानपद कायम राहिल्यामुळे हे कार्यकाळ नेहरू पर्वच म्हणावे लागेल. 15 डिसेंबर 1950 रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. भारतीय एकसंघता टिपण्यासाठी सामाजिक समतेच्या शोधात क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल उचलणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील या कालखंडावर मोठा प्रभाव राहिला. त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जगातील अनेक घटनांचा अभ्यास करून देशाची घटना तयार केली. संविधान चालविण्यासाठी एक नवी दिशा दिली. ते देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून काम त्यांनी केलं. 26 जानेवारी 1950 ला देशाला नवीन संविधान मिळाले. 600 वर्ष मोगलांचा व 150 वर्ष ब्रिटिशांचा असा आपला पारतंत्र्याचा लढा संपवून 750 वर्षांचा लढा संपवून भारत स्वतंत्र झाला. मात्र त्याच वेळी धर्माच्या आधारावर देशाचे 2 तुकडे झाले. 1952 साली लोकसभेची यशस्वी निवडणूक झाली आणि भारताचे संविधानाचे अंमलबजावणी करण्यास आपण किती सक्षम आहे हे भारतातील सर्व नागरिकांनी दाखवून दिले. 1997 ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या कालखंडातील दोन्ही लोकसभा यशस्वीने पार पडल्या आणि 10 वर्षाच्या कालखंडात भारत सक्षम स्वतंत्रपणे उभा टाकण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी प्रगती पथावर काम करू लागलो. आम्हाला आजचा जो विषय दिला आहे स्वातंत्र्याचे अमृत गाथा याच्यासाठी प्रत्येकासाठी अतिशय कमी वेळ असल्याकारणाने या विषयावर सविस्तर आणि विस्तृत बोलणं शक्य नव्हतं. हा आव्हानात्मक कार्यक्रम होता आमच्या सगळ्या वक्त्यांसाठी. म्हणून कमीत कमी शब्दात ठळक गोष्टी मांडाव्यात असं संयोजकांचं मत होतं. ज्याप्रमाणे ऐतिहासिक आणि भौगोलिक गोष्टी ठळकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्या कालखंडात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1960 पर्यंत जे अनेक लोकांचा त्यावेळी जन्म झाला
ते आज अतिशय चांगल्या पद्धतीने आजही आपल्याला काम करताना दिसतात. त्यावेळेसच्या ज्या मानसिकता होत्या, ज्या प्रेम होतं, जी कौटुंबिक व्यवस्था होती, यावर एक दोन शब्द बोलावे अशी माझी मानसिकता आहे. त्यावेळेस एकत्रित कुटुंब व्यवस्था होती, 35 कोटीच भारतीय नागरिक होते. मात्र एकत्रित कुटुंब व्यवस्था, कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, देशभक्ती, देशासाठी त्याग करण्याची तयारी, या गोष्टी त्यावेळेसच्या नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या. आणि त्यावेळेसचे नागरिक आजही आपण ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस त्यांच्यातील संयम, नम्रता, त्यांच्यामधील ज्ञान आणि काम करण्याची क्षमता ही वाखाणण्याजोगीच आहे. म्हणून त्यावेळेसची कुटुंब रचना, नागरिकांमधील आपापसातील प्रेम, हे देखील नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. अगदी कुठल्याही साधन सामग्री उपलब्ध नसताना, रस्ते नसताना, पंचमी आणि दिवाळीसाठी महिला मायांचे मूळ येतं का याची वाट बघायच्या. त्याचप्रमाणे कुठलंही बोलण्याचं साधन नसताना अगदी पत्राद्वारे एकमेकांशी संवाद साधला जायचा, त्यासाठी 15 दिवस महिना लागायचा. पण ते पत्र वाचण्याची आणि त्याला उत्तर द्यायची उत्कंठा होती. आज आपण प्रत्यक्ष तंत्रज्ञानाने एवढा बदल केला, प्रत्यक्ष एकमेकांना बोलतोय, समोर उभा टाकून बोलतो, बोलताना दिसतो, पण ते प्रेम, ते भाव राहिला नाही. म्हणून त्यावेळेसचा सगळा जो कार्यकाळ होता, संघर्ष होता, अडचणी होत्या, गैरसोयी होत्या, पण समृद्धी होती. आणि ती समृद्धी आज आपल्याला पाहायला मिळत नाही. शेवटी ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो ये खीना आवाज आएगा. भारत माता की जय, भारत माता की जय. एवढं बोलून तुम्हाला म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत. श्रीकांत, आता आपण दुसऱ्या दशकाकडे बोलूया. 1961 ते 1970 हा कालखंड, हे स्वातंत्र्यानंतरचं दुसरं दशक. भारताच्या दृष्टीने हे दशक एका अर्थानं क्रांतिकारी बदलाचं दशक होतं. ते सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बदलांची नामी घेऊन विविध प्रकारचे सिद्धांतर या कालावधीत झाले. देशाच्या प्रगतीचं पुढचं पाऊल म्हणून या दशकाकडे पाहता येईल. आपल्या परराष्ट्र नीतीचा कसही याच कालावधीत लागला, कारण चीन बरोबर झालेल्या युद्धात आपला या काळात पराभव झाला. पराभवाची काळी किराणही आपण अनुभवली. पण हरित क्रांतीचे विजयही या कालावधीत उमटण्यास सुरुवात झाली. समाज प्रबोधनासाठी प्रत्येक तालुका किंवा जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या सेवाभावी संघटना स्थापन होऊ लागल्या. आपल्या गणेश उत्सव व्याख्यानमालेची स्थापनाही 1962 साली त्याच कालखंडात झाली. असे या सगळ्या कालखंडाचा लेखाजोखा आपल्यापुढे सादर करत आहे सौ कांचनजी पाहिजे. आदरणीय व्यासपीठ आणि सभागृहात उपस्थित सर्वच मान्य, आत्ताच कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे सभागृहात सगळे ज्ञानी लोक आहेत, पण तरीही आम्हाला ही जिम्मेदारी दिलेली आहे
जो थोड़ा बहुत अभ्यास आहे तो मी 6 ते 7 मिनट सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत गाथेचा 1961 ते 1970 या काळातील प्रमुख घटनांवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता ह्या प्रमुख घटना म्हणजे या काळामध्ये गोवा दीव दमन यांची मुक्ती झाली, तिसरी पंचवार्षिक योजना, हरित क्रांतीची विजय, चीन पाकिस्तान बरोबरील युद्ध, बँकेचे राष्ट्रीयकरण, कोठारी शिक्षण आयोग आणि अवकाश संशोधनाला सुरुवात अशा या ठळक घटना आहेत. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेले गोवा दीव दमन या राज्याची मुक्तता केली आणि ते भारताचे संघराज्य भाग बनले. अशा प्रकारे पोर्तुगीजांचे भारतातील सुमारे 450 वर्षाचे राज्य येथे समाप्त झाले. म्हणजे गोवा दीव दमन आधी पोर्तुगीजांच्या राजवटीखाली होते. पुढे पाहूया आपण तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेचा अनुभव घेऊन तिसऱ्या योजनेत उद्योग आणि कृषी विकासाचे संतुलन साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडविणे, अवजड उद्योग वाहतूक व खनिज उद्योग विकास विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगाराच्या संधीचा विस्तार करणे हा मुख्य हेतू होता. पुढे हरित क्रांती पाहूया. हरित क्रांतीची सुरुवात भारताने स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून पावले टाकण्यास 1960च्या दशकाचा सुरुवात केली होती आणि यामध्ये 2 विशेष घटनांचा उल्लेख करता येईल. पहिली घटना हरित क्रांतीची किती डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली 1965 मध्ये हरित क्रांतीची जिथे पावले टाकली गेली. त्यांनी भारतीय नव्या तंत्राचा वापर करून अन्नधान्य वाढविले. आणि दुसरी घटना म्हणजे डॉक्टर फर्गीस कुरियन यांच्या दुग्ध उत्पादनातील प्रयोगाने भारतात दुधाचे प्रमाण वाढले, याला धवल क्रांती असेही म्हणता येईल. पुढे पाहूया आपण चीन बरोबरील युद्ध. उत्तरेकडील सीमारेषेवर चीनच्या अगदी लगतच मॅकमोन ही एक आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, पण चीन हे मान्य करत नाही. चीनचा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोन सीमारेषेवरील दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश भूभाग हा चीनचाच आहे. तिबेट ही पारंपरिकदृष्ट्या स्वायत्त क्षेत्र आहे, पण तिथेही चीनने आपल्या लष्कराने तो काबीज केलेला आहे आणि म्हणून तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात मग राजाश्रय घेतला. ऑक्टोबर 1962 मध्ये चीनने भारताच्या नेफा प्रांतावर आक्रमण केले आणि चिनी लष्कराने भारताची 13 ठाणी काबीज केली आणि अक्साई चीनही ताब्यात घेतले. त्यावेळी मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिका व इंग्लंडशी बोलणी करून त्यांना मदतीची मागणी केली आणि मग पाश्चात्य देशाशी वैर नको म्हणून चीनने आपल्या भारतीय सेनात घुसलेले सैन्य मागे घेण्याची एकतर्फी घोषणा केली. पण अद्यापही हा सीमारेषेचा वाद संपलेला नाहीये. अक्साई चीन अजूनही चीनच्या ताब्यातच आहे. पुढे भारताचे नेतृत्व पाहूया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. 1964 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते. त्यांच्या त्या काळात 1965 मध्ये पुन्हा पाकिस्तान आणि भारताचे एकदा युद्ध झालं. कच्छ सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय सीमा दलाच्या 2 चौक्यावर हल्ले केले, पण भारतीय सेनेने पुन्हा हमला करून ती 2 चौकी हस्तगत केली आणि पुढे हमला केला. जय जवान जय किसान ही घोषणा करून त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी कणखरपणा दाखविला. पुढे सोव्हिएत युनियनने त्या दोघांमध्ये मध्यस्थी करून तेथे युद्ध थांबवलं आणि ताशकंदमध्ये 1966 साली लाल बहादूर शास्त्री यांचंही निधन झालं.
त्यांच्या निधनानंतर 1966 मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे इंदिरा गांधी यांच्याकडे आली. आता पुढे आपण बँकेचे राष्ट्रीयकरण पाहूया. बँकिंग क्षेत्रात खाजगी व्यवसायिकांची मक्तेदारी होती. या छेद देण्यासाठी इंदिरा गांधी यांनी 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि सुमारे 400 संस्थानिकांना मिळणारा शाही भत्ता बंद केला. कोठारी आयोग हा आयोग शिक्षणासाठी होता. डॉक्टर डी एस कोठारी यांच्या नेतृत्व अध्यक्षतेखाली 1964 मध्ये शिक्षण आयोग नेमण्यात आला. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ या स्तरावर 10 + 2 + 3 या आकृतीपदांचा पुरस्कार केला गेला. अवकाश संशोधनाची सुरुवात केरळमधील थुंबा येथून स्पेस रिसर्च संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1963 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. अवकाश संशोधन 1969 मध्ये रोहिणी 75 अग्निबाणाचे प्रक्षेपण करण्यात आले. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेची इस्रो स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली. अशा या प्रमुख घडामोडीवर मी प्रकाश टाकलेला आहे आणि अशा प्रकारे 1961 ते 1970 या कालावधीला देशाच्या प्रगतीची पायाभरणी करणारे दशक म्हणून याकडे निश्चितच पाहण्यात येईल. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांची पूर्ण ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद मॅडम. काही जेव्हा महत्वाच्या घटनाचा उल्लेख होतो तेव्हा आपण त्याला जात द्यावी योग्य दिसतात तेव्हा. आता आपण 1970 ते 1980 दशकात स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचं हे तिसरं दशक प्रचंड वादळे आणि राजकीय उत्तापातीचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दशकामध्ये भारतातील राजकारण समाजकारण ढवळून गेला. बिहार व गुजरातमध्ये विद्यार्थी आंदोलनापासून लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या धर्मावादापर्यंत आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर त्यात पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यापर्यंतच्या अनेक घटना या दशकाने पाहिल्या आणि हे दशक अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरले. या धंदावली दशकाचा भेद घेत आहे शारदा विद्यालयाचे शिक्षक श्री सुभाष मोहंकर. सर्वांनी व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर उपस्थित सभागृहातील सर्व श्रोतेहो, गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या अंतर्गत आज या ठिकाणी स्वातंत्र्याची अमृत गाथा या विषयावर या ठिकाणी हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. या परिसंवादामध्ये 1971 ते 1980 या दशकातील महत्वपूर्ण अशा घडामोडींवर मी आपणाशी या ठिकाणी संवाद साधणार आहे. स्वदेव या काळातील भारतातील राजकारण, भारतातील समाजकारण आणि एकंदरीत भारतातील सर्व परिस्थिती ही एक प्रकारे विलक्षण लक्षवेधी स्वरूपाची होती आणि भारतातील परिस्थिती ही अस्थिर स्वरूपाची होती. अशा परिस्थितीमध्ये आमच्या भारत देशाने या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे मार्गक्रमण केलं ते खरोखरच एक उत्तम प्रकारचं मार्गक्रमण आमच्या देशाने या कालावधीत करून आपल्या देशाची प्रगती घडून आली. त्यातल्या काही महत्वाच्या ज्या घटना आहेत त्यातली सर्वात महत्वाची घटना की मी आपल्या समोर या ठिकाणी म्हणतो आहे ती म्हणजे 1971 ला आमच्या छोट्या भावाबरोबर आमचं एक अत्यंत महत्वाचं युद्ध झालं. भारत आणि पाकिस्तान या दोन देश
देशामध्ये 1971 ला जे युद्ध झालं कदाचित नवीन पिढीला हे युद्ध कशामुळे झालं याची कल्पना येईना कारण त्याची कल्पना काय नाही जर आपण पाहिलं तर ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला या गोष्टीची कल्पना नव्हती की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन भाग होते याची कल्पना आमच्या नवीन पिढीला नव्हती आणि म्हणूनच आमच्या नव्या पिढीला आमच्या भारताच्या इतिहासाविषयीची माहिती असणं त्याचा अवलोकन असणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण उद्याचं भविष्य जे आहे उद्याचा आपला जो भविष्यकाळ आहे हा आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी वर्तमान काळातील पिढीला भूतकाळाचं अवलोकन असल्याशिवाय आपली यशस्वी वाटचाल करता येत नाही या कालावधीमध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी प्रचंड अनाबंदी माजलेली होती त्याचं कारण असं होतं की या पूर्व पाकिस्तानकडे सतत अन्याय आणि त्याचबरोबर दुर्लक्ष झालेलं होतं आणि सतत होणाऱ्या अन्याय आणि दुर्लक्षामुळं इथली जनता हैराण झालेली होती आणि त्या जनतेनं त्या ठिकाणी संघटित चळवळ करायला त्या ठिकाणी प्रारंभ केलेला होता अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या भारत सरकारला सुद्धा या परिस्थितीवर त्या ठिकाणी नियंत्रण असणं आवश्यक होतं म्हणून या ठिकाणी या काळामध्ये पश्चिम पाकिस्तानमधून ही पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवण्यात आलं परंतु या सैन्याने सुद्धा ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याऐवजी त्या पूर्व पाकिस्तानातल्या जनतेवर अनधिक अत्याचार केले आणि परत या आगीमध्ये एक प्रकारे तेल ओतले गेले पूर्व पाकिस्तानातली जनता या अन्याय आणि अत्याचारावर वैतागली आणि लाखोंच्या संख्येने निर्वासितांचे लोंढे आमच्या भारतामध्ये त्या काळामध्ये येऊ लागले आता याचा परिणाम आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आणि भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान स्थितीकडे जात आहे अशा प्रकारची जाणीव आमच्या देशातल्या नेतृत्वाला त्या ठिकाणी झाली याच वेळेला या चळवळीचं नेतृत्व करणारे बांगलादेशी जनतेचे नेते शेख मुजीबुर रहमान यांनी आमच्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींकडे या चळवळीला सहकार्य करण्याची मदतीची मागणी केली होती इंदिरा गांधींनी सर्व परिस्थिती आणि त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या संकटांचा विचार करून या चळवळीला स्वातंत्र्याच्या चळवळीला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय सैन्य त्या ठिकाणी या बांगलादेशी चळवळीला सहकार्य करण्यासाठी रवाना करण्यात आलं 3 डिसेंबर 1971 रोजी आमच्या भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल JS अरोरा यांच्या नेतृत्वाखाली या भागातील महत्त्वाचं शहर जे आहे ते म्हणजे ढाका या ढाक्यावर चारी बाजूंनी त्या ठिकाणी आमच्या भारतीय सैनिकांनी हल्ला चढवला तरीही पाकिस्तानच्या सैन्यानं कडवा प्रतिकार त्या ठिकाणी केला 13 दिवसाच्या कडव्या प्रतिकारानंतर या पाकिस्तानी सैनिकांनी त्या ठिकाणी आमच्या भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली तो दिवस होता 16 डिसेंबर 1971 त्याच दिवशी पूर्वेकडे नवा सूर्योदय झाला आणि आमच्या भारताच्या शेजारी आणि जगाच्या नकाशावर एका नव्या राष्ट्राने जन्म घेतला तो राष्ट्र तो देश म्हणजे बांगलादेश या नावाने ओळखला जाऊ लागला आता या घटनेनं इंदिरा गांधींचं नेतृत्व इंदिरा गांधींचं कर्तृत्व आणि त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात असलेला कणखरपणा हा जगाने या ठिकाणी पाहिला आणि एवढंच नव्हे तर भारतीय लोकांनी आणि भारतानं पाकिस्तानला सॉरी आमच्या बांगलादेशी चळवळीला केलेलं सहकार्य पाहून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा सुद्धा त्या ठिकाणी उंचावली एक गोष्ट या ठिकाणी भारतीय नेतृत्वाने सिद्ध केली ती म्हणजे आमचा भारत देश कधीही साम्राज्यवादी नव्हता आणि विस्तारवादी तर मुळीच नव्हता आमच्या देशाने नेहमीच स्वातंत्र्याची पूजा केलेली आहे आणि लोकशाहीला नेहमीच त्या ठिकाणी आमच्या देशानं सहकार्य केलेलं आहे हा विचार पुन्हा एकदा त्या ठिकाणी दृढ झाला आणि हे स्वातंत्र्याचं युद्ध या ठिकाणी संपल्यानंतर आमच्या देशाची प्रतिमा आणि देशातलं वातावरण एक प्रकारे प्रफुल्लित झालेलं परंतु यानंतर जी परिस्थिती उद्भवली ती अत्यंत चिंताजनक अशा प्रकारची होती कारण 1972 आमच्या देशामध्ये अस्मानी असा दुष्काळ पडला अशा परिस्थितीमध्ये जनतेनं त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ लागले महागाई प्रचंड वाढली अशा परिस्थितीमध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांची अवस्था देवाय धरणी ठाय अशा प्रकारची झाली अशा परिस्थितीतही आमच्या भारतीय जनतेनं त्या ठिकाणी लोकात्मकपणाने या
दुष्काळाचा सामना केला. एकंदरीत एक कवी असं या ठिकाणी म्हणतात की मरणाला ही मार्ग गेले गर्भतयाचा कोण हरी, मरणाला ही मार्ग गेले गर्भतयाचा कोण हरी, रणचंडीची जात आमची दुष्काळ कोण दुष्काळ हा आमचा काय करे. अशा प्रकारच्या सुंदर शब्दामध्ये या आमच्या भारतीय जनतेने केलेला कणखर अशा प्रकारच्या लढ्याचं वर्णन या कवीने आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. यानंतर आमच्या भारतामध्ये पुन्हा एक आगळं वेगळं अशा स्वरूपाचं आंदोलन झालं. हे आंदोलन आमच्या भारतीय इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरांनी लिहिले गेलं. कारण आमच्या भारतातल्या विद्यार्थ्यांनी भारतात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतात केलेलं हे पहिलं आंदोलन. गुजरातमधल्या आमच्या गांधीजींच्या जन्मभूमीमध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात भोकाळला होता. इथलं सरकार या भ्रष्टाचारावर कसल्याही प्रकारची कठोर भूमिका घेत नव्हतं. अशा वेळेला अहमदाबादच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रचंड जन आंदोलन केलं. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन घडपण्यासाठी भीमलष्करी दलाला बोलावण्यात आलं. अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्राणाची बाजी दिली. हजारो विद्यार्थी यामध्ये जखमी झाले. परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी फार मोठी ताकद होती. आणि ही परिस्थिती पाहून आमच्या केंद्रीय नेतृत्वानं या ठिकाणचं असलेलं जे सरकार आहे आणि सरकारचे नेते म्हणजे चिमणभाई पटेल हे त्या काळातले गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांचं सरकार त्या ठिकाणी बरखास्त करण्यात आलं आणि त्यांची पक्षातून देखील हकालपट्टी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं या ठिकाणी नवा इतिहास घडवला आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची जनता वज्रमुठीनं लढते हे या ठिकाणी सिद्ध केले. यानंतर आमच्या देशामध्ये पुन्हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आमच्या भारतीय पंतप्रधानांनी घेतला. शांततेच्या कारणासाठी अमूर्जेचा वापर करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून आमच्या भारतीय नेतृत्वानं पोखरणच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी यशस्वी अशा प्रकारची आम चाचणी घेतली. आणि आमचा भारत देश हा शांतताप्रिय आहे, बुद्धांचा भारत देश आहे, बुद्धांच्या विचारांचा देश आहे. परंतु स्वसंरक्षण आणि अणुशक्तीचा उपयोग जनकल्याणासाठी केला पाहिजे हा नवा विचार आमच्या देशानं या ठिकाणी जगाला दिला. आणि पोखरणच्या वाळवंटामध्ये बुद्ध हसला अशा प्रकारची त्या ठिकाणी गणना केली गेली. आणि आमच्या भारताचं स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भारताची प्रतिमा उंचावली. आमचा भारत देश अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसला. याच वेळेला हिमालयाच्या पायथ्याजवळ मात्र प्रचंड प्रमाणात निसर्गाची कत्तल केल्या जात. ही निसर्गाची केल्या झालेली कत्तल त्यामुळं आमच्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पर्यावरणाचा असमतोल निर्माण झालेला होता. पर्यावरण ढासळायला लागलं. सुंदरलालजी बहुगुणा यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं आणि आमच्या भारतातल्या महिला शक्तीचा आविष्कार पुन्हा एकदा आमच्या भारतानं त्या ठिकाणी दाखवून दिला. सुंदरलाल बहुगुणांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आमच्या भारतीय महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यामध्ये प्रामुख्यानं गौरीदेवी आणि इतर महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये संघटन करून झाडाभोवती फेर घालून ही होणारी झाडांची कत्तल त्या ठिकाणी थांबवली. आणि महिलांच्या शक्तीचा आविष्कार त्या ठिकाणी आम्ही आमच्या भारतीय जनतेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी दाखवलं. अशा प्रकारे हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं. हे आंदोलन वेगळं का आहे? कारण आज सुद्धा अशा प्रकारच्या आंदोलनाची आमच्या देशाला गरज आहे. पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात तो ढासळलेला आहे. आज ऑक्सिजनची परिस्थिती काय आहे, ऑक्सिजनची लेवल काय आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी पुन्हा एकदा आमच्या देशातलं पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वांनी अंतःकरणातून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे प्रयत्न जर केले तरच आमची ही भारत माता सुरक्षित त्या ठिकाणी राहणार आणि आमची पिढी सुद्धा मोकळा श्वास त्या ठिकाणी घेऊ शकणार आहे. म्हणून हे आंदोलन या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आता याच काळामध्ये आमच्या बिहारमध्ये सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. कारण या काळामध्ये बिहारमध्ये जमिनीचं असमान वाटप झालेलं होतं आणि जमिनीच्या असमान वाटपामुळं बिहारमधल्या ग्रामीण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष घुंसायला लागलेला होता. आणि याच असंतोषामध्ये पुन्हा भर पडली ती महागाई आणि प्रचंड अशा प्रकारच्या या महागाई. याला परत एक वेळा आमच्या गुजरातच्या विद्यार्थी आंदोलनाची प्रेरणा घेऊन बिहारमधल्या अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेने या परिस्थितीच्या संदर्भामध्ये रणशिंग भूमिक आणि 18 मार्च 1974 ला बिहारमधल्या जनतेने विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढला. हा मोर्चा पुन्हा तडपण्यासाठी त्या ठिकाणी निमलष्करी दलाला बोलावण्यात आलं. परंतु ते त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वेळचेच अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं हे आंदोलन दडपल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं त्या काळातलं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची भेट घेतली आणि जयप्रकाशजींना विनंती केली की तुम्ही या नेतृत्व या आंदोलनाचं नेतृत्व करा. जयप्रकाशजींनी ही विद्यार्थ्यांची विनंती मान्य केली आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये जनतेला दिलेली जी आश्वासनं आहेत ती पूर्ण करण्यासाठी जेपींनी या काळामध्ये संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. 6 मार्च 1975 ला जेपींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय इतिहासामध्ये संसदेवर निघालेला प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी देशाने पाहिला. एकंदरीत 7.5 लाख लोक या जेपींच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. जेपींनी केलेलं ओघवत्या शैलीचं भाषण हृदयाचा ठाव घेणार होतं. जेपींचं कर्तृत्व, जेपींचं नेतृत्व आणि जेपींचं वक्तृत्व यामुळे संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलनाचा वणवा पेटला आणि संपूर्ण देश त्या ठिकाणी क्रांतिमय परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मार्गक्रमण होऊ लागला. अशा परिस्थितीमध्ये आमच्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी परिस्थिती ओळखली आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की राज्यघटनेतल्या कलम नंबर 352 नुसार देशातील परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी देशात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. राष्ट्रीय आणीबाणी हा काळ आमचा देश पहिल्यांदा त्या ठिकाणी अनुभवत होता. अशा परिस्थितीमध्ये इंदिरा गांधींनी सर्व विरोधी पक्षांची त्या ठिकाणी धरपकड सुरू केली आणि त्यांना तुरुंगामध्ये दाबून टाकलं. 2 वर्ष अशा प्रकारची परिस्थिती राहिली. देशातलं वातावरण एक प्रकारे गंभीर झालेलं होतं. या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुद्धा आमच्या सेलूत सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलनात सहभागी असलेले यदुनाथ खत्ते, एस एम जोशी यासारख्या दिग्गज मंडळींनी आमच्या सेलूमध्ये भेट दिली आणि इथल्या वातावरण पाहून आमच्या एक प्रकारे या आणीबाणीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथल्या लोकांना सुद्धा या परिस्थितीची जाणीव करून दिली. ही फार महत्वाची घटना आहे. त्यानंतर आणीबाणीचा काळ आमच्या देशाने अनुभवला आणि इंदिरा गांधींनी 1977 ला पुन्हा निर्णय घेतला आणि राष्ट्रीय आणीबाणी उठवली आणि जानेवारीमध्ये पुन्हा निवडणुकांची घोषणा केली. परंतु या ज्या निवडणुका झाल्या आमच्या भारतातल्या ऐतिहासिक स्वरूपाच्या 1977 निवडणुका होत्या. या 1977 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षानं आणि इंदिरा गांधींना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. काँग्रेस पक्षाचा आणि इंदिरा गांधींचा या काळात जनतेनं पराभव केला आणि जनतेनं सिद्ध केलं की या लोकशाही देशामध्ये आमचं कोणतंही सरकार किंवा कोणतीही व्यक्ती सर्वश्रेष्ठ नाही, तर लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे, जनता सार्वभौम आहे हे 1977 निवडणुकीमध्ये आमच्या भारतीय जनतेनं सिद्ध करून दाखवलं. यावेळेला 1977 ला जे जनता सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आलं त्यावेळेला मोरारजी देसाई हे देशाचे पंतप्रधान झाले. मोरारजी देसाईंनी या देशाचं नेतृत्व केलं परंतु त्यांचं सरकार अंतर्गत वादामुळं अल्पायुषी या ठिकाणी मोरारजी देसाईंना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याच पक्षातले चौधरी चरण सिंग हे या देशाचे पंतप्रधान झाले परंतु ते सुद्धा त्यांचं सरकार सुद्धा अल्पायुषी. त्यानंतर आमच्या देशामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मध्यावधी निवडणुकांचं रणशिंग फुटल्या गेलं. 1980 ला त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि आमच्या देशामध्ये पुन्हा या दलखर महिला नेतृत्वानं परत वेगवेगळ्या देशातील संघटनाची वजनगुट बांधून पुन्हा काँग्रेसला सत्तेमध्ये त्या ठिकाणी बहुमत मिळवून दिलं आणि इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या. एक प्रकारे एका महिला नेतृत्वानं हे पूर्ण दशक त्या ठिकाणी आपल्या झंझावाती नेतृत्वानं त्या ठिकाणी गाजवलं की आमच्या भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. एवढंच नव्हे तर याच कालावधीमध्ये एक महत्वपूर्ण घटना घडली ती अशी की इंदिरा गांधींचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आलेलं असताना 1980 ला आमच्या देशामध्ये एका नव्या राजकीय पक्षाचा जन्म झाला. जो राजकीय पक्ष आज देशामध्ये सत्ता त्या ठिकाणी उपभोगतो आहे, या देशाचं नेतृत्व करतो आहे, भारतीय जनता पक्ष
पक्षाची स्थापना त्या काळचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या सोबत जनसंघामध्ये काम करणाऱ्या सर्व नेतृत्वानी त्या ठिकाणी नव्या राजकीय पक्षाची त्या ठिकाणी स्थापना केली. अशा या कर्तृत्ववान धाडसी आणि करखर नेतृत्वाचा परिचय आमच्या या 1971 ते 80 च्या दशकामध्ये आमच्या भारतीय भूमीला या ठिकाणी झाला. या संदर्भामध्ये मी असं या ठिकाणी म्हणे खुदी को कर बुलंद इतना खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है. आमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकानं प्रत्येक नेतृत्वानं या ठिकाणी या 10 वर्षाच्या काळात सिद्ध करून दाखवलं की माणसाने स्वतःला एवढं सामर्थ्यशाली बनवावं एवढं सामर्थ्यशाली बनवावं कसल्याही प्रकारचा संघर्ष करण्याची वेळ आमच्या देशावर आली तर ईश्वराने आपल्याला विचारावं तुमच्यावर कोणतं संकट पाठवू. 2020 ला जो कोरोना आमच्या समोर त्या ठिकाणी आला भारतीय जनतेनं याच विचाराचं अनुकरण करून आम्ही हा कोरोना या ठिकाणी उडाळून लावला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी सहयोगाकडे दिली. आपणही लाभलेलं भाषण माझं या ठिकाणी शांतपणाने ऐकलं आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या सर्व या काळातील सर्व युगपुरुषांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण 1981 ते 1990 च्या कालावधी काय झालं त्याचा विचार करूया. हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचं चौथ दशक. अनेक अर्थाने हे स्थित्यंतराचं दशक होत. मला आठवत असे त्या काळात ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम झाली. इतकंच नाही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. अशा खळबळजनक घटनांबरोबरच या काळात संगणक आणि दूरसंचारची क्रांतीचीही सुरुवात झाली. म्हणून हे दशक अनेक अर्थाने एक वेगळं दशक होतं. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अनेक वळणे अनुभवणाऱ्या या दशकाचा आढावा घेत आहे सौ कीर्ती राऊत. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व ज्ञानवंत मंडळी धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान. धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान. दिशा दिशातून आत गर्जते तुझ्या यशाचे गान तुझ्या यशाचे गान. अशा स्वतंत्र भारताची भारतीय जनतेची विकासाकडे घोडदोड सुरू झाली आणि विकासाचे संक्रमण होत असताना 1981 ते 1990 चा दशक आलं आणि अनेक आव्हानांना सामोरं जात आणि विकासाची द्वारं देखील आपल्या भारतासाठी खुली झाली. आपल्या देशाचे दळणवळणाचे सर्व कार्यक्रम हे आपल्याच उपक्रमाद्वारे प्रक्षेपित व्हावे यासाठी देशाने आपल्या भारत देशाने दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आणि 19 जून 1981 रोजी आपल्या देशाने दक्षिण अमेरिकेच्या फ्रेंच गियानाच्या गुया अवकाश प्रक्षेपण केंद्रातून एरिझन नावाच्या अग्निबाणाद्वारे आपल्या भारताने स्वतः तयार केलेला ऍपल नावाचा उपग्रह हा अवकाशामध्ये पाठवला आणि त्याद्वारे शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसारणाला गती मिळाली. अवकाशामध्ये दळणवळणाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या 5 देशांच्या मालिकेमुळे आपल्या देशाला मानाचं स्थान मिळालं. ऍपल या शब्दाचा अर्थ सफरचंद होता पण एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट या शब्दाच्या अध्याक्षरावरून आपण पाठवलेल्या उपग्रहात ऍपल हे नाव देण्यात आलं आणि याद्वारे आपल्या शास्त्रज्ञांना यश मिळालं आणि शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसारणाला आपल्या देशाला अधिक गती मिळाली. दूरदर्शनचं नवीन युग आलं. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना गेला आणि 15 ऑगस्ट 1982 रोजी दूरदर्शनवरून रंगीत कार्यक्रमास सर्वप्रथम सुरुवात झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं स्वातंत्र्य दिनाचं भाषण हे रंगीत प्रसारणाचं पहिलं कार्यक्रम ठरला. त्यानंतर रामानंद सागर निर्मित रामायण आणि बी
1982 रोजी गांधीजींच्या कारकिर्दीचा वेग घेणारा गांधी नावाचा चित्रपट आला आणि सर्वसामान्यांना गांधींच्या कारकिर्दीचा वेग घेतला. 1982 वर्ष हे आणखी एका बाबीमुळे हे ऐतिहासिक ठरले. ते म्हणजे 1982 साली डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 2,50,000 गिरणी कामगारांचा धैर्याचा संप. त्या संपामुळे केवळ कामगार क्षेत्रावरच नाही तर एकंदरीत मुंबईवर देखील अतिशय दुर्गामी परिणाम झाले. पगारवाढीसाठी असलेला हा संप एकंदरीत 42 दिवस चालला. तत्कालीन काळामध्ये 4 रुपयांची पगारवाढ देखील झाली, परंतु संप मागे कधी खावा याचा अंदाजच आला नाही. आणि शासनाने आणि गिरणे मालकाने दाखवली उदासीनता आणि मदत न करण्याचे धोरण यामुळे गिरणबाबतील भोग्यांचा आवाज कायमचा बंद झाला. परंतु आपण एक होऊ शकतो, संघटित होऊ शकतो, संघटित होऊन आपल्या मागण्यांना आपण न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो ही प्रेरणा मात्र कामगारांच्या मनामध्ये निर्माण करून दिली. 1983 वर्ष आलं आणि मारुती उद्योग समूहाने आपलं विश्व बदललं. जपानच्या सुझुकी कॉर्पोरेशनच्या सहाय्याने सर्वसामान्यांना मध्यमवर्गीयांना परवडेल अशा पद्धतीने छोटे काही मोठ्या गाडीचं उत्पादन झालं आणि वाहन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती निर्माण झाली. तरुणाईंना भुरळ घालणारा खेळ, तरुणाईंनी डोक्यावर घेतलेला खेळ, सर्व जात धर्म भाषा पंथ हे सर्व विसरून सर्वांना एक आणणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 1983 साली लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने इतिहास निर्माण करत सर्वप्रथम वर्ल्ड कप जिंकला आणि पुन्हा एकदा भारतीयांच्या एकजुटीची ताकद ही संपूर्ण विश्वास त्या ठिकाणी दाखवून दिली. आणखी एक महत्वाची घटना 1984 साली आणि एका अत्यंत हृदय हेलावणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हिरडला. अमृतसरमध्ये शिखांचं पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरामध्ये भिंगणकाले आणि खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याने त्यांना हुसकावून लावण्यासाठी त्यांचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचा आदेश दिला. 5 जून 1984 ऑपरेशन ब्लू स्टारची योजना आखल्या गेली आणि त्याद्वारे भारतीय लष्कराचा विजय झाला आणि भिंगणकाले यांच्यासह 492 दहशतवादी त्या ठिकाणी ठार झाले. परंतु या ऑपरेशन ब्लू स्टारचा सूर घेण्यासाठी दहशतवाद्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच राहत्या घरी त्यांच्याच घराच्या प्रांगणामध्ये त्यांच्याच सुरक्षा रक्षकाकरवी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. इतिहास साक्षात गड येतो परंतु सिंह झाला. भारतीय लष्कराचा विजय झाला, भारताचा विजय झाला, परंतु पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मात्र देश गमावू बसला. या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश रंगले. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे देशाची सूत्र गेली. देशाला आधुनिक करण्याच्या दिशेकडे नेत देशाला एक नवी दिशा देण्याचं काम राजीव गांधी यांनी केलं. भारताला संगणकाच्या क्षेत्रामध्ये वेगळी चालना देण्याचं काम देखील राजीव गांधी यांनी केलं. दूरसंचार क्षेत्रामध्ये अनेक नवे बदल आणत उपग्रह तंत्रज्ञान विकसित करण्यावर देखील राजीव गांधी यांनी भर दिला. पंचायत राज कायद्यामध्ये दुरुस्ती करत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यावर देखील त्यांनी भर दिला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिलांना आरक्षण देऊन महिलांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम ते राजीव गांधी यांनी केलं. आणि म्हणून घे भरारी उंच तू व्यापून अटाक बघणारा, घे भरारी उंच तू व्यापून अटाक बघणारा, असतील तरी सूर्य चंद्र तारे असा मी तेज तुझे तारे, प्रत्येक तुझ्या प्रगतीचा सात आहे अभिमान, 21व्या शतकाची आहे सतुषा, आहे सतुषा. आणि याद्वारे संपूर्ण भारतीय महिलांना विकासाची द्वारे त्या ठिकाणी उभी झाली. परंतु अल्पावधीतच देशामध्ये काँग्रेस विरोधात वातावरण निर्माण झाले आणि 1989 साली 9व्या भूखातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय आघाडीला स्पष्टपणे बहुमत मिळालं आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे देशाचे नवीन पंतप्रधान झाले. आणि मंडळ आयोगाच्या शिफारसीने त्यांनी नोकरीमध्ये इतर मागासवर्गीयांना 70% आरक्षण देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली. अशा पद्धतीने 1981 ते 1990 हे दशक अनेक राजकीय सामाजिक आणि अनेक क्रीडाविषयक घटकांनी त्या ठिकाणी गाजले गेलं. परंतु मी भारतीय असल्याची भावना, भारताला समर्पित असल्याची भावना, भारताला सर्वस्व अर्पण करण्याची भावना ही भारतीयांच्या मनामध्ये तेवढीच प्रबळ होत राहिली. तर काही प्रत्येक भारतीय हा मातृभूमीसाठी म्हणत होता की या जन्माचा जत्राणा मातृभूमीचा वेश व्हावा, या जन्माचा जत्राणा मातृभूमीचा वेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा, या जन्माचा जत्राणा मातृभूमीचा वेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांडावी रुधिर या मातृभूमीसाठी, सांडावी रुधिर या मातृभूमीसाठी आणि हरेक चंडी भारतच माझा देश व्हावा, भारतच माझा देश व्हावा.
अगली वेळेच्या 7 मिनिटात तिथे आपण विचार मांडले आणि एवढा मोठा कालावधी पूर्ण दशकाचा अतिशय समर्थपणे दिला. साधारण हे कौशल्य आहे की खूप मोठा अगदी आपण कधी शब्दा मांडू शकतो कमी वेळे मांडू शकतो. धन्यवाद स्तुती मॅडम. त्यानंतर आपण 1991 ते 2000 या कालावधीकडे बोलूया. हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 5वं दशक भारतीय राजकारणावर ठसा उमटणारं दशक ठरलं. हे राजकीय सामाजिक आर्थिक कला संस्कृती आदी विविध क्षेत्रातील घडामोडींचं दशक अक्षरशः गजबजून गेलं. या दशकात घडलेल्या घडामोडींमुळे दूरगामी परिणाम देशावर झाले. त्यामुळे 20व्या 30व्या शतकाच्या इतिहास लिहिताना या दशकाचे आवर्जून नोंद घ्यावी लागेल. या काळात सीमेवरही भारताला पाकिस्तान बरोबर कधी उघड तर कधी चुका संघर्ष करावा लागला. त्यामुळे देशासमोर अनेकदा आव्हाने निर्माण झाली होती. मात्र देशातील व्यवस्थेनं ते सहजगत्या केले. हे दशक आपल्यापुढे घेऊन येत आहे नूतन महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक श्री हेमचंद्र हडसणकर. आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष आणि पुढे उपस्थित सर्व सन्माननीय श्रोते, गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या परिसंवादामध्ये माझ्याकडे 20व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे 1991 ते 2000 असा हे अखेरचं शतक या शतकाचा थोडक्यात परामर्श मला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण या दशकाचा विचार करतो त्या दरम्यान एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला या दशकाचं जाणवतं ते म्हणजे या दशकामध्ये भारतातील राजकीय सामाजिक आणि विशेषत आर्थिक क्षेत्रामध्ये जे स्थित्यंतर झाली ती खरोखरच अत्यंत लक्षणीय आहे. आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण या दशकाचा विचार करणं किंवा चिंतन करणं हे महत्वाचं आहे. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्यानंतर एकूण 3 महत्वाची आंदोलन भारतामध्ये झाली. पहिलं म्हणजे इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातलं आंदोलन. दुसरं म्हणजे अलीकडे अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन. आणि दुसरं आंदोलन म्हणजे जे की या दशकामध्ये घडलेलं आहे ते म्हणजे राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठीच अयोध्या आंदोलन. 1990 ते 1992 या वर्षामध्ये या आंदोलनाचे 2 वर्ष 2 महिने आणि 11 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहे. या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, कार सेवक असतील आणि भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा असेल. यामुळे एक प्रकारे या आंदोलनाला एक प्रकारचं चैतन्य मिळालं. हे आंदोलन अधिक सक्रिय झालं आणि अखेर 6 डिसेंबर 1992 वादग्रस्त बाबरी मस्जिद ही आंदोलकांनी पाडली. याचे संबंध भारतभर परिणाम जाणवले. संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे तणावाचं वातावरण त्या दरम्यान होतं. अगदी पुढच्या वर्षी आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी एक महाभीषण अशी घटना घडली. 12 मार्च 1993 मुंबईमध्ये सलग 12 बॉम्बस्फोट घडवण्यात आले. म्हणजे हा जो विध्वंस आहे असा विध्वंस यापूर्वी भारतामध्ये घडलेला नव्हता. इतका मोठा दहशतवादी हल्ला भारतामध्ये कधीही झालेला नव्हता. असं म्हणतात की
वर्तमानामध्ये जी घटना घडते त्याची मूळ ही भूतकाळामध्ये असतात आणि नेमकं घडलंही तसंच 1992 ला जी बाबरी मशीद पाडली गेली त्याचाच परिणाम म्हणून किंवा त्याचाच बदला म्हणून मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवण्यात आलेले होते आणि यामध्ये 257 निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला म्हणजे अगदी मानवतेला कलंक लागावा अशा स्वरूपाच्या या घटनेचे जे आरोपी आहेत अबू सालेम असेल आणि इतर आरोपी आहेत त्या जेलबंद आहेत परंतु या घटनेचा मुख्य सूत्रधार जो आहे दाऊद इब्राहिम तो मात्र पाकिस्तानमध्ये फरार झाला आणि आपण त्या व्यक्तीला डॉन म्हणतो चित्रपटामध्ये त्या व्यक्तीचं उदात्तीकरण केलं जातं मला असं वाटतं ही खूप मोठी शोकांतिका आहे तर या 1991 ते 2000 या दशकातल्या प्रारंभी ज्या ज्या दोन घटना घडल्या त्यामुळे भारतातील समाजकारण आणि राजकारण हे पूर्णपणे ढवळून निघालेलं होतं आणि एक प्रकारे सामाजिक अस्थिरता सगळीकडे जाणवत होती एक प्रकारचं नकारात्मक वातावरण देशामध्ये पसरलेलं होतं परंतु त्याच दरम्यान काही सकारात्मक बाबी सुद्धा आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यासाठी 2 वर्ष आपल्याला पाठीमागे जावं लागतं 1990 आणि 1991 मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती ही इतकी खालावलेली होती म्हणजे एक प्रकारे देशामध्ये आर्थिक दुष्काळ आलेला होता तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग असतील आणि चंद्रशेखर आहेत यांना आपलं सरकार सत्ता अधिक काळ त्यांना टिकवता आली नाही आणि त्याच दरम्यान 1991 ला राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यामुळे 91 ला देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि पी व्ही नरसिंह राव हे देशाचे 11वे पंतप्रधान झाले त्यांच्यापुढे अनेक आव्हानं होती सर्वात महत्वाचं आव्हान तर कोणतं होतं तर जी आपली देशाची आर्थिक घडी विस्कटलेली होती त्या घडीला त्यांना व्यवस्थित करायचं होतं आणि त्यासाठी त्यांना एक असा अर्थमंत्री हवा होता जो की राजकारणापासून अलिप्त असला पाहिजे जो अर्थतज्ञ असला पाहिजे आणि त्यांना डॉक्टर मनमोहन सिंग हा पर्याय मिळाला आणि मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री झाले 1991 ला त्यांनी पहिलं बजेट सादर केलं आणि या पहिल्या बजेटचं वैशिष्ट्य असं की पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे जुनं आर्थिक धोरण आहे त्याला बगल दिल्या गेली आणि नवं आर्थिक धोरण भारतामध्ये स्वीकारल्या गेलं आणि जे आर्थिक क्षेत्रांवरती सरकारचं नियंत्रण होतं ते नियंत्रण एक प्रकारे शिथिल करण्यात आलं आणि भारताची जी बाजारपेठ आहे ती जागतिक स्तरावरती खुली करण्यात आली आणि एक प्रकारे भारत हा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारताने प्रवेश त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की 1991 ला जी खाऊजा धोरण आहे खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकरण हे धोरण आपण स्वीकारलं त्याचा पाया मुळात त्या दशकामध्ये घातला गेला आणि आज आपण पाहतो की 2022 मध्ये आपली अर्थव्यवस्था ही शिखरावरती गेलेली आहे आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलंय की 2024 पर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन पर्यंत जाणार आहे पाहिलं तर ही आपल्या देशासाठी खूप आशादायी आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे जागतिकीकरणाचे काही सकारात्मक भाग आहेत काही नकारात्मक भाग आहेत त्याचाही विचार आपण करणे या ठिकाणी आवश्यक आहे या जागतिकीकरणाच्या विळख्यामध्ये सर्वात जास्त अधिक प्रभावित जर कोणतं क्षेत्र असेल तर ती जगातली जी समाज संस्कृती आहे या समाज संस्कृतीवरती आपण पाहतो की पाश्चात्य संस्कृतीचं एक प्रकारे अतिक्रमण आपल्याला झालेलं त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजे देशातील खाद्य असेल कला असेल संस्कृती असेल मनोरंजन असेल या संपूर्ण ठिकाणी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण पाहतो आहोत त्याचबरोबर काही मोजक्या अशा भाषा आहेत की त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि बहुसंख्य भाषा ज्या आहेत त्या एक प्रकारे परिघा बाहेर फेकल्या जात आहे तरी या जरी नकारात्मक गोष्टी असल्या तरी आपण सामान्य व्यवहारात असं म्हणतो की कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ बरा त्याप्रमाणे जर सकारात्मक आपण विचार केला तर पी व्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांचं हे जे योगदान आहे त्यांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला एक प्रकारे एक नवं उभारी दिली त्यामुळं
त्या योगदानाचे इतरत शेअरदार आहेत असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता भारत हा जागतिक बाजारपेठेमध्ये पूर्णपणे गुंतला होता, परंतु त्या दरम्यान जी प्रगत राष्ट्र आहेत ही प्रगत राष्ट्र या प्रगत राष्ट्रांच्या दबावाखाली भारत होता. त्यासोबतच देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरची बाह्य जी सुरक्षा आहे तो प्रश्न एक प्रकारे ऐरणीवरती त्या ठिकाणी आला होता. आणि त्याच दरम्यान काही राष्ट्रीय उलथापालथी पण आपल्याला बघायला मिळतात. जसं की पी व्ही नरसिंह राव यांना आपल्या सत्तेपासून पायउतार करावा लागला आणि त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले. राव जेव्हा पायउतार करत होते त्यावेळेस त्यांनी वाजपेयींना एका सांकेतिक भाषेमध्ये असं सांगितलं होतं की जो मै न कर सका वो तुम कर डाल. रावांचा इशारा हा अणुबॉम्ब संदर्भात होता, कारण त्या दरम्यान हा अणुबॉम्ब करणं हा अत्यंत आवश्यक होता जसं गुप्ते सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि वाजपेयींनी सुद्धा एक प्रकारे त्या दिशेने सक्रिय असं काम केलं आणि अखेर 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण या ठिकाणी ऑपरेशन शक्ती या माध्यमातून